सदलगा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार. उदय शहरात भव्य पुतळ्याचं दिमाखात आगमन होणार. चिकोली तालुक्यातील सदलगा येथील बसस्थानकाशेजारी बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं भव्य दिव्य स्वरूपात आगमनाची तयारी समस्त शिवप्रेमींच्याकडून तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या युवकांकडून सुरू झाली आहे. शिवजयंतीच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चबुतऱ्याजवळ हा नवीन अश्वारूढ पुतळा आणण्यात येणार असून मुहूर्त पाहून विधीपूर्वक चबुतऱ्यावर बसवण्यात येणार असल्याची माहिती समस्त शिवप्रेमी प्रमुखांनी आज दिली. अनावरण करणे आदी कार्यक्रमानंतर करावायचे अशी माहिती नियोजन बैठकीत आज माता बनशंकरी सभागृहात दिली. कोल्हापूरमधील मूर्तिकार संदीप पाटील यांनी तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मिरवणुकीनं कोगनोळी निपाणी पट्टणकुडी नवन्याळ मार्गीय शनिवारी सकाळी चिकोडी शहरी आगमन झालंय. तिथून रविवारी हिरेकुडी एकसंबा मलिकवाड मार्गे सदलग्यातील नियोजित जागेवर आणण्यात येणार आहे. आमदार गणेश हुक्केरी यांनी अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनकडून 25 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. याबाबत बाळासाहेब पाटील यांनी सविस्तर माहिती देताना म्हणाले की कोगनोळीमधील दलित आणि मुस्लिम समाजाने स्वागत व अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. सौंदलगा यमगरणीमध्येही शिवपुतळ्याचं स्वागत करण्यात आलं. निपाणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं स्वागत आणि भव्य दिव्य आतषबाजी बेंजो पथक मुलींचं लेझिम पथक व डॉल्बीसह मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर 4 तासांचा कार्यक्रम होऊन नवन्याळमध्ये पहिला मुक्काम झाला. तिथूनच चिंचणीवासियांकडून स्वागत समारंभ स्वीकारत चिकोडीमध्ये भव्य मिरवणुकीने स्वागत होणार आहे. पुढे हिरेकुडी मार्गे एकसंबा चन्नम्मा सर्कलमध्ये स्वागत समारंभ होऊन मलिकवाडमध्ये 10 तारखेला मुक्काम आहे. 11 तारखेला मलिकवाडमधील बैलगाडी शर्यत मैदान संपल्यानंतर सदलग्याकडे कूच करत महावीर सर्कलमधून सदलग्यात पंचदादूच्या शिवपुतळ्याची संपूर्ण शहरातून भव्यदिवी स्वरूपात मिरवणूक काढून चबुतऱ्याजवळ आणण्यात येणार आहे. 14.5 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्ह्यातील उंच पुतळा ठरणार आहे. या मिरवणुकीतील सर्व सहभाग्यांना सदलग्यातील मुस्लिम समाजाकडून दर्गा चौक गांधी चौकमध्ये समस्त मुस्लिम समाजाकडून नाश्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती अझरुद्दीन शेखजी आणि अल्ताफ जमादार यांनी दिली. सदलगा आणि परिसरातील सर्व धर्मातील सर्व समाजातील सर्वसामान्यांपासून प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्वागत समारंभात सहभागी व्हावं असं समितीकडून आवाहन केलं आहे. शहरातील सर्व संघसंस्था शाळा महाविद्यालय सरकारी निमसरकारी खाजगी कार्यालय यांना लेखी पत्राद्वारे सहभागी होण्यासाठी आव्हानात्मक पत्र देण्यात येणार आहेत. शिवपुतळा समिती अध्यक्ष दर्शन जगताप मोहनराव शितोळे बाळासाहेब पाटील संभाजी पाटील रमेश माने अनिरुद्ध पाटील कुमार माने प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही माहिती देण्यात आली. यावेळी सर्व बांधवांचं स्वागत व प्रस्तावना अण्णासाहेब कदम यांनी केली तर आभार बाळासाहेब यादव यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी बेडकीहून महावीर चिंचणे.